मित्रांनो, अधिक व्हिडिओ बघण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच दिलेले जे बेलचे आयकॉन आहे याला पण क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो नमस्कार, E-Study 7 मध्ये मी आपले स्वागत करतो. मित्रांनो, मी आहे रजनीश आणि आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत तलाठी 2016 यवतमाळ जिल्ह्याचा जो पेपर झाला होता त्यातील आपण काही प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण इथे आपण बघणार आहोत, जेणेकरून या परीक्षेचा तुम्हाला होणाऱ्या परीक्षेसाठी आणखी फायदा होईल. तर चला बघूया या पेपर मधील काही प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द EDW असा लिहिला तर त्याच सांकेतांक भाषेत GOT हा शब्द कसा लिहा. तर या प्रश्नामध्ये बी साठी दिलेला आहे ई, ए साठी दिलेला आहे डी आणि टी साठी दिलेला आहे डब्ल्यू. आता जर आपण बघितलं तर बी नंतर बी सी डी ई म्हणजे दोन अक्षर येथे सोडलेले आहे, नंतर ए नंतर जर बघितलं बी आणि सी हे दोन अक्षर सोडलेले आहे, त्याच्यानंतर यू व्ही हे दोन अक्षर इथे सोडलेले आहे आणि हे दोन अक्षर सोडून त्याच्यानंतरचा एक शब्द आपण लिहिलेला आहे. तसंच जर आता आपण जर GOD करिता जर बघितलं म्हणजे GOD, तर जी साठी जर आपल्याला बघायचं असेल तर दोन इथे शब्द आपल्याला सोडून द्यावा लागेल म्हणजे HIJ येणार, बरोबर. आता जर जे येत असेल पहिला तर असे ऑप्शन बघायचे, कारण हे ऑप्शन जर आपण बघितले तर आपण म्हणजे याचे जे आन्सर आहे ते लवकर काढू शकतो. म्हणजे आता बघा, याच्यामध्ये जे ची सुरुवात नाही आहे, याच्यामध्ये आहे आणि एक हा आहे, बरोबर. म्हणजे दोन ऑप्शन आपल्याजवळ राहिले, त्याच्यानंतर हे जे ऑप्शन आहे हे कॅन्सल, कारण याची सुरुवात जे पासून नाही आहे. आणि पहिला आणि तिसरं जर ऑप्शन बघितलं तर जे ची सुरुवात आहे, त्याच्यानंतर आर हा कॉमन आहे, त्याच्यामुळे आर जर कॉमन असेल तर हे याचं काढायचंच नाही, कारण कॉमन आहे याचं हे येणार 100%. त्याच्यानंतर आता डीचं जर आपण काढलं म्हणजे जी येते की एफ येते, या दोन वरून आपल्याला आता हे क्वेश्चन सोडवता येईल. म्हणजे डी नंतर ई एफ आणि जी, म्हणजे ज्याची सुरुवात जे पासून आहे आणि शेवटी जी आहे तोच तेच याचे आन्सर असेल, आणि असं ऑप्शन क्रमांक 3 हेच आहे, म्हणून याचं जे आन्सर येणार ते येणार ऑप्शन क्रमांक 3 JRG. चला त्यानंतर बघू. त्यानंतर आहे प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय सांगा. तर 3 साठी ते 28 दिलेले आहे, तर 5 साठी आपल्याला काय हे काढायचं आहे. आता जर आपण इथे बघितलं तर 3 चा घन अधिक 1 असं केलेलं आहे, 3 चा घन अधिक 1 म्हणजे हे होणार 27 अधिक 1 म्हणजे 28 आलेलं आहे. तसंच 5 चा जर घन केलं, 5 चा घन अधिक 1, 5 चा घन होणार 125 अधिक 1 म्हणजे 126 हे याच आन्सर येईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. चला त्यानंतर आहे दक्षिणेकडे तोंड करून असलेला वैभव सरळ 12 मीटर चालत गेला, नंतर डावीकडे 90° कोनात वळून 9 मीटर चालत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर आहे. तर आपण नेहमीप्रमाणे दिशा इथे काढून घेऊ, हे उत्तर, पूर्व, पश्चिम आणि हे दक्षिण, ओके. त्यानंतर वैभव सरळ, तोंड त्याचे दक्षिणेकडे आहे, दक्षिणेकडे करून सरळ 12 मीटर चालत गेला, म्हणजे इथं जर असेल तर दक्षिणेकडे तो 12 मीटर चालत गेला, नंतर डावीकडे 90° म्हणजे इकडे जर तोंड असेल तर त्याचे डावीकडे इकडे होणार 90° वरून 9 मीटर. तर आपल्याला हे अंतर इथे काढायचं आहे. तर हे पायथागोरस प्रमेयानुसार काढता येते, परंतु आपल्याला हे लक्षात असणे गरजेचं आहे की या जर बाजू म्हणजे पायथागोरस प्रमेय किंवा बऱ्याच वेळा काय होते, हे प्रश्न अशाच प्रमाणे येतात, म्हणजे याचं प्रमाण दिलेलं असतं, म्हणजे 3 3 9, 3 चूक 12, तर 3 5 15, याचं निश्चितच आन्सर हे 15 येईल. आता कसं, तर याचं प्रमाण दिलेलं असते 3 4 5, ही एक बाजू, दुसरी बाजू आणि हा कर्ण, याचं नेहमी प्रमाण दिलेलं असते. म्हणून इथे 3 3 9, 3 चूक 12, तर इथे 3 5 15, म्हणजे 15 जे आहे हे इथं
आंसर येईल, म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आंसर असेल. चला त्यानंतर अचे आजचे वय, अचे आजचे वय बच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे अचे आजचे वय जर आपण काढलं तर बच्या वयाच्या तिप्पट आहे. अचे आजचे वय बच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे बचे वय जर एक्स असेल तर याची असणार 3x. ओके, दोघाच्या आजच्या वयाची बेरीज, दोघाच्या आजच्या वयाची बेरीज होणार ही 4x आणि ती बेरीज आहे 28. तर इथे जर x काढलं ते येणार 7. ओके, पुढे विचारलं आहे दोघांची बेरीज 28 आहे. अचे 3 वर्षांनंतरचे वय आपल्याला इथे काढायचं आहे. तर अचे आजचे जर वय काढलं तर हे 7 3 21 आणि याचे होणार एक्स बरोबर 7 म्हणजे 7. अचे वय आजचे वय आहे, आजचे वय आहे 21 आणि 3 वर्षांनंतर म्हटलं तर ते होणार 24. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याच आन्सर करेक्ट असेल. चला त्यानंतर एका शेतात काही गुरे व गुराखी आहेत. गुरे व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 62 आहे तर डोक्याची संख्या 17 आहे बरोबर, तर त्या ठिकाणी किती गुरे व गुराखी आहेत. मित्रांनो अशा टाइपचे जे गणित असते हे डायरेक्ट ऑप्शन वरून आपल्याला काढायचे असते, म्हणजे ऑप्शन वरून जर आपण काढले तर हे लवकर येते. म्हणजे गुरे आणि गुराखी आपल्याला विचारलं आहे. आता गुरे जर म्हटलं तर एका गुराला पायाची संख्या किती असते, पायाची संख्या 4 आणि डोके 1 बरोबर. तर गुरेची संख्या आपण आता ऑप्शन क्रमांक पहिला घेऊ. हे जर गुरे असेल, आता डोक्याची संख्या जर म्हटलं तर 17 दिलेली आहे आणि ऑप्शन पण बघायचे आपण की त्या ऑप्शनची जी बेरीज आहे ती 17 यायला पाहिजे. कधी कधी काय होते की बरेचसे ऑप्शन असते त्याची बेरीजच 17 होत नाही, म्हणजे डोक्याची संख्या 17 येत नाही, त्याच्यामुळे तो ऑप्शन डायरेक्ट कट होणार असतो. याच्यामध्ये ऑप्शन काही असे दिलेले नाही, त्याची सर्वांची बेरीज 17 होत आहे. म्हणून आपण इथे फक्त आता पायाची जर संख्या काढली तर आपल्याला हे आन्सर येईल. तर आता हे पहिलं ऑप्शन घेऊ, 14 गुरे, गुरे 14 जर मानले तर त्याची पायाची संख्या होईल 14 चौक 56 आणि गुराखी 3 आहे म्हणजे त्याची पायाची संख्या 6, म्हणजे टोटल जर केली ते 62 होत आहे आणि आपल्याला 62च पाहिजे. म्हणजे पहिलं जे ऑप्शन आहे हे मॅच होत आहे, म्हणजे त्याचा आन्सर पहिलं जे आहे हेच करेक्ट असेल. दुसरं पण आपण इथे बघू, 13 2 26 13 3 49 13 4 52 हे झाले गुराचे पाय आणि गुराखीचे जर म्हटलं तर 4 2 8 म्हणजे हे 60 होत आहे, म्हणजे हे जे आहे हे रॉंग होणार. म्हणजे 62 जे आहे म्हणजे पहिलेच ऑप्शन हे बरोबर आहे, म्हणजेच याचा ऑप्शन क्रमांक 1 हे आन्सर करेक्ट असेल. चला त्यानंतर एका रांगेत प्रत्येकी 12 फूट अंतरावर एक झाड आहे तर पहिल्या व पाचव्या झाडातील अंतर किती फूट असेल हे आपल्याला इथे काढायचं आहे. हे पहिलं झाड सपोज, हे दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं, तर हे जे अंतर आहे हे प्रत्येक जे अंतर आहे हे 12 फूट आहे, म्हणून याची जर बेरीज केली तर हे होणार 12 2 48. हा पण क्वेश्चन आहे जरा कन्फ्यूज करणारा असतो, म्हणजे कधी कधी काय होते आपण 12 5 60 अशा पद्धतीने करू शकतो, म्हणजे असं जर केलं तर ते चुकीचं होणार, कारण हे 5 झाडं जर असेल तर त्यामधले जे गॅप असते म्हणजे 1 2 3 आणि 4च असते, त्याच्यामुळे 12 2 48 हे असंच आपल्याला करावं लागते. म्हणजे यातलं जे अंतर येते पहिलं आणि पाचव्या झाडातलं तर ते येणार 48, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 2 व 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या व लहान संख्येतील फरक. आता बघा हे जे क्वेश्चन आहे, हे जे क्वेश्चन आहे आपण दोन प्रकारे सोडवू शकतो. एक तर ट्रिक्सनुसार जर आपण सोडवलं तर पहिले आपण डायरेक्ट सोडून बघूया, म्हणजे मोठी संख्या आणि लहान संख्या. आता मोठी संख्या होईल 92 आणि लहान संख्या होणार 29, याची जर वजाबाकी केली तर हे होणार 3 आणि हे 63. ओके, 63 याची वजाबाकी होणार, म्हणजे जे फरक आहे ते 63 येईल. परंतु हे आपण डायरेक्ट म्हणजे मोठी संख्या आणि लहान संख्या घेऊन केलं, परंतु जर ट्रेक्सनुसार जर केलं तर 9 आणि 2 चा फरक घ्यायचा, या दोघाचा फरक, हे होणार 7
आणि जो फरक असतो त्याला नेहमी 9 ने गुणाचा 9 7 63 म्हणजे हे जे आहे हे आपण ट्रिक्सनुसार फास्ट काढू शकतो. म्हणजे अशी करायची गरज नाही, डायरेक्ट फरक घ्यायचा आणि त्याला 9 ने गुणाचा 9 7 63 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं आन्सर असेल. चला त्यानंतर प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी योग्य संख्या उडका 17, 9, 20, 18 आणि 23. आता या प्रश्न चिन्हाच्या संख्या कोणते येणार ते आपल्याला बघायचं आहे. इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 2 सिरीज दिलेले आहे, याचा फरक 3, याचा फरक 3, याचा फरक आहे 9 चा, म्हणजे दुप्पट केलेली आहे. तर परत त्याचे 9 1 9, 9 2 18, 9 3 इथे परत ऍड, म्हणजे इथे 27. तर याचा आन्सर येणार 27. इकडे जर परत क्वेश्चन मार्क असता तर इकडे होत होतं मग ते 26 अशा प्रकारे, कारण इथे 3 चा फरक आहे, इथे 9 चा फरक आहे. तर आपल्याला एक क्वेश्चन जे दिलेलं आहे त्याच्या ठिकाणी येणार 27, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. चला त्यानंतर राज हा कुमारचा मुलगा आहे. आता जर तुम्ही याआधी जर व्हिडिओ बघितले असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण नातेसंबंध कशा प्रकारे सोडवत असतो ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण हा क्वेश्चन इथे डायरेक्ट सोडूया. राज हा कुमारचा मुलगा आहे, म्हणजे राज हा कुमारचा मुलगा आहे, कुमार. ओके, म्हणजे जे आपण पिढी लिहित असतो म्हणजे वडील आजोबा हे वरती वरती, किंवा नातू जर असेल तर खाली लिहित असतो, तसेच भाऊ पती पत्नी हे जर असेल तर अशा आडव्या रेषेमध्ये लिहित असतो. पती पत्नी आपण पती पत्नी पती किंवा पत्नी हे या चिन्हाने दर्शवतो. तर भाऊ जर असेल तर अशा प्रकारे एक डॅश देतो. जर पुरुष असेल तर अधिक आणि फिमेल जर असेल, स्त्री जर असेल तर वजाचं चिन्ह अशा प्रकारे देतो. परंतु इथे आपण डायरेक्ट नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपण इथे चिन्ह वापरायची गरज नाही. तर राजा कुमारचा मुलगा आहे, सोरा रजनीची मुलगी आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय करायचं, हे जी पहिली स्टेप आपण लिहितो म्हणजे राज हा कुमारचा मुलगा आहे, तर याच नावाशी संबंधित आणखी वाक्य आहे का ते प्रथम शोधायचं. म्हणजे इथं बघा आता सोरा आणि रजनी इथं 2 वेगळे नाव आहे आणि याच्याशी काही संबंध सध्या तरी दाखवत नाही. त्याच्यामुळे आपण असे शब्द शोधायचे की या शब्दाशी कनेक्टेड आणखी कोणतं वाक्य आहे का. जसं आता सोरा रजनीची मुलगी आहे, हे जर वाक्य सोडलं तर कुमार रजनीचे सासरे आहेत, कुमार रजनीचे सासरे आहेत. म्हणजे हे रजनी कुमार, कुमार जे आहे हे शब्द इथं कॉमन आलेला आहे. कुमार रजनीचे सासरे आहेत म्हणजे राज याची हे मिसेस असणार, हे होणार रजनी. ठीक आहे, म्हणजे रजनी ही राजची पत्नी आहे आणि कुमार हे रजनीचे सासरे आहेत. तर राजचे 16 नाते काय. आता पुन्हा ते दुसरं जे वाक्य आहे ते आपण लिहिलं नव्हतं ते बघू. सोरा रजनीची मुलगी आहे. आता सोरा जे आहे हे सोरा रजनीची मुलगी, आता हे मॅच झालंय. म्हणजे अशा प्रकारे आपण जेव्हा सोडवतो. आता राज हा कुमारचा मुलगा हे जर आपण इथे पहिले लिहिलं त्यानंतर सोरा रजनीची मुलगी आहे हे आपल्याला इथे मॅचेस करता येत नाही, म्हणजे अलग लिहावं लागते आणि पुन्हा त्याला मग जोडावं लागते. त्याच्यापेक्षा जे वाक्यामध्ये या नावाचा उल्लेख असतो ते प्रथम लिहायचं आणि जे राहिलेले वाक्य असते म्हणजे हे आपलं वाक्य हे राहिलेलं होतं ते पुन्हा लिहायचं. तर राज आणि सोराचे नाते आपल्याला विचारलंय. तर राज आणि रजनी हे पती पत्नी आणि सोरा जे आहे रजनीची मुलगी आहे म्हणजेच राजची पण मुलगी आहे. म्हणून राजची हे जे सोरा आहे हे कोण असणार, मुलगी असणार. बरोबर, तर मुलगी आणि हा राज हे सोराचे वडील असणार. म्हणून राजचे 16 नाते काय, तर राज हा सोराचा कोण आहे, वडील आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट असेल. त्यानंतर प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. जानेवारी साठी मे दिलेला आहे तर जून साठी काय असं आपल्याला विचारलं. तर जानेवारी जर बघितलं तर जानेवारी हा 31 महिना आहे, तसंच मे जे आहे तो पण 31 आहे. जून जर म्हटलं तर जून हा 30 दिवसाचा महिना आहे.
तीस दिवस. तसेच इथं जर बघितलं तर मार्च हा 31 येतो, एप्रिल हा 30, जून 31 आणि डिसेंबर हा पण 31. आता जून हा 30 आहे म्हणजेच याचा ऑप्शन क्रमांक फक्त 2 हेच 30 आहे, म्हणजेच याचं जे आन्सर येणार ते एप्रिल महिना म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे असणार. चला त्यानंतर, श्याम 2 तासात 24 पाने लिहितो तर 57 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल. आता इथे बघा, ऑप्शन दिलेला आहे 5 तास, 4.5 तास, 4.25 तास आणि हे 4.25 तास. आता सरळ इथे तासामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण या 2 तास जे आहे ते मिनिटात किंवा सेकंदात कन्वर्ट करायची गरज नाही. जर इथे 4:13, 12, 19, 18 असे जर असते तर मात्र आपल्याला इथे मिनिट घेऊन करावं लागलं असतं. त्याच्यानंतर किती मिनिट होईल टोटल, त्याचे परत किती तास होईल ते आपल्याला काढावं लागलं असतं. परंतु हे आपण इथे डायरेक्ट 4.25 तास म्हणजे 4.25 तास, 4.25 तास म्हणजे 4.75 तास हे अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर चला हे सोडूया. हे 2 तास आणि पाने 2 तासात 24 लिहितो, म्हणजे जेव्हा आपल्याला एक पानासाठी वेळ काढायचा आहे म्हणजे एक पान किती वेळ किती वेळात लिहिणार तो ते आपल्याला जर काढायचं असेल तर पानाची संख्या नेहमी खाली लिहायची. जर पानाची संख्या खाली लिहिली तर एका पानासाठी किती वेळ लागतो हे आपल्याला काढता येईल. किंवा मग तासाची जर संख्या खाली लिहिली, 24 जर वर तर लिहिली तर एका तासात किती पाने लिहितो असा अर्थ होतो. परंतु आपल्याला इथे एका पानासाठी वेळ काढायचा आहे त्याच्यामुळे पाने खाली लिहायचे, कारण इकडे आपल्याला पुन्हा 57 पानासाठी लागणारा वेळ हे काढायचा म्हणून आपण पाने खाली लिहितो. म्हणजे यावरून एका पानाची आपल्याला किंमत वेळ काढता येईल आणि गुणेला मग 57 घ्यायचं. त्याच्यानंतर हे भागाकार केला हे 12 आणि सोडवल्यानंतर 12 चुक 48 उरले इथे 9, परत पॉइंट दिला 0, 12 7 84 परत उरले 6 आणि 12 5 60 म्हणजे याचं जे आन्सर येणार ते 4.25 तास. 4.25 तास म्हणजे 4 तास. 0.75 चे किती मिनिट होणार, ते होणार 45 मिनिट. म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 4 हे आन्सर असेल. चला त्यानंतर, वेगळा अक्षरगट ओळखा. आता हे सोडवण्यासाठी आपल्याला ABCD माहीत असणं गरजेचं आहे, ते आपण इथे काढून घेऊ. IJKLMNOPQRSTUVWXYZ आपण काढून घेऊ. आता इथे बघा, ए आणि झेड, ए झेड डी व्ही हे असं दिलेलं आहे. नंतर जी टी आणि जे क्यू. आता यावरून तुमच्या लक्षात येईल की यामध्ये वेगळा अक्षरगट कोणता आहे, तर ए खाली झेड म्हणजे हे सरळ आहे, जी टी जी के जे क्यू हे सरळ आहे, फक्त डी खाली डब्ल्यू आहे आणि ते डी व्ही दिलेलं आहे. जर डी डब्ल्यू जर असता तर ठीक होता, परंतु डी व्ही हे मॅच होणार नाही म्हणून वेगळा अक्षरगट जो आहे तो ऑप्शन क्रमांक 2 हा असेल. चला त्यानंतर, जर घोड्याला हत्ती म्हटले, हत्तीला सिंह म्हटले, सिंहाला वाघ म्हटले व वाघाला उंट म्हटले, तर सोंड असणारा प्राणी कोणता. अशा प्रश्नामध्ये जास्त वाचत बसण्याचीच गरज नाही आहे, शेवटी जे काय विचारला ते आपण बघायचं डायरेक्ट. सोंड असणारा प्राणी, तर सोंड असणारा प्राणी कोण, हत्ती, आणि हत्तीला काय म्हटले तर सिंह म्हटले, म्हणून आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 4 सिंह. याच्यामध्ये जास्त विचार असं करावंच लागत नाही, कारण हा प्रश्न एकदम अतिशय सोपा आहे आणि वारंवार विचारणारा प्रश्न आहे. याच्यामध्ये तरच्या समोर डायरेक्ट वाचायचं, सोंड असणारा प्राणी कोणता, तो असतो हत्ती, आणि हत्तीला काय म्हटलं आहे, तर हत्तीला म्हटलं आहे सिंह. तर याचा ऑप्शन क्रमांक 4 हे डायरेक्ट आपल्याला सोडवता येईल. चला त्यानंतर,
एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 16 संघ आले. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे तर एकूण किती सामने होतील? आता टोटल इथे संघ किती आहे? 16. तर 16 आधीची संख्या कोणती? 15. तर 15 त्रिकोणी संख्या काढायची. 15 त्रिकोणी संख्या तर ते होणार 15 × 16/2. 8 × 15 = 120 हे याच आन्सर असेल. किंवा मग 16 जे आहे, आता 15 त्रिकोणी संख्या हे आपण म्हणतो, परंतु जर त्रिकोणी संख्या लक्षात नसेल तरी पण अशा उदाहरणामध्ये 16 आधीची संख्या घ्यायची, म्हणजे सेम अशाच प्रकारे म्हणजे त्याचे आन्सर येणार 120. तर टोटल जे सामने आहे ते 120 होणार. अशा वेळेस जे आपण हस्तांदोलनाचं उदाहरण असते ते पण अशाच टाईप असते, त्याच्यामध्ये पण आपण 1 करून त्याची त्रिकोणी संख्या घेतो किंवा आधीच्या संख्येने गुणून 2 भागत असतो. म्हणजे हे त्याच प्रकारचं एक उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 120 सामने होतील. त्यानंतर बघू, एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते. म्हणजे त्याचे जर बरोबर प्रश्न x असेल तर चुकलेले प्रश्न असेल त्याचे याच्या दुप्पट, म्हणजे 2x. आणि जर त्याने 54 प्रश्न सोडवले, टोटल प्रश्न किती आहे? 54 आहे, बरोबर. म्हणजे याची जर बेरीज केली हे होणार 3x आणि टोटल इथं प्रश्न दिलेले आहे आपल्याला 54, म्हणजेच x बरोबर होणार 18. तर बरोबर झाले 18 आणि हे चुकलेले प्रश्न 18 × 36. अशा प्रकारे चूक असलेले प्रश्न आणि बरोबर असलेले प्रश्न आपल्याला इथे काढता येत. तर आपल्याला विचारलं आहे बरोबर असणारे प्रश्न किती प्रश्न बरोबर येतील हे आपल्याला काढायचं आहे. तर बरोबर जे प्रश्न आहे ते आहे 18, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर असेल. मित्रांनो, अशाच प्रकारे या भागामध्ये आपण यवतमाळ तलाठीचा जो पेपर झाला होता 2016 त्यातील काही प्रश्न आपण इथे बघितलेले होते. अशाच प्रकारचे आपण बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर घेत असतो, त्यासाठी तुम्हाला हे जे लिंक दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. तसेच टेलिग्राम चॅनल पण दिलेलं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला PDF वगैरे मिळते. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण PDF वगैरे जे काही अभ्यासक्रमाशी संबंधित आहे ते तुम्हाला मिळतील. तसेच पुन्हा तुम्हाला सांगतो की नवीन जे विद्यार्थी असेल ज्यांनी हे चॅनल अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर हे दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे सबस्क्राईब करून घ्या. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो तर तुम्हाला तो त्याचं नोटिफिकेशन येऊन तुम्ही ते तात्काळ बघू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल